यश और इसके यूट्यूब चैनल को आप सब्सक्राइब कीजिए और MBBS एडमिशन अब्रॉड की सारी अपडेट्स आपको मिलती रहेगी। नमस्कार, मी प्रकाश एकनाथ देशमुख बदलापूरमधून बोलतो आहे। बदलापूरला राहतो मी, ठाणे जिल्ह्यामध्ये। तर माझी मुलगी रिया, आमचं काही पहिल्यापासून ॲम्बिशन होतं की तिला शिकवायची MBBS करायचं। तर त्यातमध्ये MBBS करायचं म्हटल्यानंतर त्याप्रमाणे अभ्यास करायला सुरुवात केली आम्ही। 10वीपासूनच मुलीने अभ्यास करायची सुरुवात केली की आपल्याला MBBS करायचं आहे। परंतु कोरोनाचा संकट काळामध्ये थोडंसं अभ्यासामध्ये थोडीशी कमी जास्त झालं, त्याच्यामुळे अभ्यास पाहिजे तसा तिचा झाला नाही, तिला पाहिजे तसे मार्क्स मिळाले नाही, त्यामुळे नीट्समध्ये थोडेफार कमी मार्क्स आले। मग आता करायचं काय असं आम्ही विचार केला की मग आम्ही तर ठरवलं होतं की करायचं तर MBBSच करायचं, तिने आणि आम्ही ठरवलं की MBBSच करायचं। तर मग आम्ही मग त्याच्या त्या गोष्टीच्या मागे लागलो की बाबा काय करायचं काय करायचं, मार्क्स तर कमी पडलेले आहेत। तर मग आम्हाला असं समजलं, माझ्या मित्राची मुलगी रशियाला गेलेली आहे, तर त्यामुळे मी मित्राला कॉन्टॅक्ट केला। तर त्यांनी मला सांगितलं यश ओवरसीज म्हणून एक आहे हे करणारी, म्हणजे शिक्षण, मुलांचं शिक्षण बाहेरच्या देशामध्ये नेऊन त्यांना योग्य तो मार्ग सांगून किंवा त्यांची व्यवस्था करणारी अशी एक चांगली संस्था आहे यश ओवरसीज, आणि त्याचे सर्वे सर्व आहेत त्रिविक्रम सर म्हणून, खूप छान आहेत। तर त्यांचं मला ज्यावेळेस ॲड्रेस समजलं तर त्यावेळेस मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। मग त्यांनी मला सगळं कसं करायचं काय करायचं ते मला त्यांनी सांगितलं। एवढी सोपी आणि एवढं साधी सरळ जी हे असते, आयडिया असते, हे आपल्याला माहितीच नसेल कदाचित तुम्हाला कोणाला, तर असेलही कदाचित तुम्हाला, पण मला तरी माहिती नव्हती। परंतु सरांनी आम्हाला एवढं छान समजावून सांगितलं की मला नंतर कुठे चौकशी करायची गरजच नाही लागली। सरांनी आम्हाला खूप समजून सांगितलं, त्रिविक्रम सरांनी खूप छान समजून सांगितलं की असं होईल तसं होईल तसं होईल। मला साधारण असं मध्येच असं एक असं जाणवलं होतं की हे लोक काय सारखेच सगळेजण असतात असं मला साधारण जाणवलं की ह्यांना काय फक्त मुलं पाहिजे असतात किंवा त्यांना फक्त न्यायचं असतं, ते पैसे घेतलं का मोकळं होऊन जातील असं। परंतु तसं नाही, त्याच्यानंतर तिचपासून तर आत्तापर्यंत मला त्यांनी जी ट्रीटमेंट दिली आम्हाला मुलीला आणि आम्हाला आजपर्यंत त्यांनी जे सहकार्य केलं ते खूप मोलाचं आहे। तर त्यांच्या थ्रू मग आम्ही ॲप्लिकेशन केलं, त्यांनी ते ॲप्लिकेशन कॉलेजला केलं। रशियामध्ये पेट्रोझविजडस्क म्हणून एक कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे ॲक्च्युली, परंतु तिथे त्यांनी ते ॲडमिशन घेऊन दिलं। सगळं काय व्यवस्थित सगळं सुरळीत पार पडलं। तिथे आम्ही स्वतः सोडायला गेलो होतो दिदीला, म्हणजे रियाला, दिल्ली एअरपोर्टला आम्ही इथून सोडायला गेलो। कारण सरांनी असं सांगितलं होतं आम्हाला, आम्ही ॲडमिशन जे घेतो तर त्यांना मी एकच ठिकाणावरून सगळ्यांना तिकडे घेऊन जातो। तर मग त्यांनी आम्हाला काय केलं, तिथे सगळ्यांना बोलवलं, दिल्ली एअरपोर्टवरून आम्ही सोडलं। त्यानंतर बाकी आम्हाला खूप हे व्हायला लागलं का एवढं रशियाला मुलगी जाते, कसं काय होईल काय होईल, आम्हाला जरासं टेन्शनच आलं होतं। कारण याच्या अगोदर आम्ही असं बाहेर कुठे मुलीला ठेवलं नव्हतं। ठीक आहे म्हटलं, चला आम्ही थोडंसं मनावर ताबा ठेवून थोडंसं आम्ही ते हे केलं। परंतु पुढे गेल्यानंतर जवळजवळ 2 दिवस लागले जायला तिथं, पण पुढे गेल्यानंतर आम्हाला कळलं की खूप छान, तिथे गेल्यानंतर खूप मस्त छान छान त्यांना हॉस्टेल्स मिळाले, त्यांचं खाण्यापिण्याची खूप व्यवस्थित चांगली सोय केली। थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम आला होता, कारण इकडनं जाणारी मुलं आहेत ना, त्यांना थोडंसं पाण्याचं थोडंसं एक एलर्जी किंवा अजून काय होतं। तर इकडनं सरांना आम्ही फोन करून सांगितलं, तिकडनं त्यांनी सांगितलं, तर त्यांनी सरांनी तिकडे फोन करून त्यांनी सांगितलं की इंडियन लोकांना मुलांना कसं लागतं काय लागतं, तर त्या त्याप्रमाणे त्यांनी बरोबर व्यवस्था करून घेतली सरांनी त्यांच्याकडनं कॉलेजकडनं। आणि आजच्या मी तिला जर का म्हटलं तर एवढं खूप छान शिक्षण तिचं चाललेलं आहे आम्हाला काही वाटत नाही। मस्तपैकी खूप मस्त पहिला वर्ष तिचा गेला, आता हा दुसरा वर्ष आहे, सेकंड इयर चालू आहे, अभ्यास वगैरे खूप छान मस्त चालू आहे। त्यातमध्ये ती लांब गेल्यामुळे तिच्या मनासारखं झाल्यामुळे ती मस्त नेमकं अभ्यास करायला पण चांगलं वातावरण आहे। विशेष म्हणजे असं की आपल्याकडची जी मुलं, म्हणजे इंडियामधली मुलं, तिथे गेल्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याचं आणि राहण्याचं जर असा प्रॉब्लेमॅटिक
प्रॉब्लेम होतो। तर मग या लोकांनी त्रिविक्रम सरांनी तिथे त्यांना कॉल वगैरे करून त्यांना ती व्यवस्था करून दिली की काय केलं त्यांनी आपल्या इंडियन मुलांकरता, त्यांना स्वतःला विचारलं इंडियन मुलांकरता की तुम्हाला काय हवं आहे। त्यावेळेस इंडियन मुलांनी सांगितलं की आम्हाला स्वतंत्र आमचं खाणं हवं आहे, कारण तिथे जर रशियन आम्ही जर खाल्लं तर आमच्या म्हणजे पोटाला इजा होते किंवा आम्हाला ते पचत नाही वगैरे या गोष्टी होतात। तर त्यावेळेस सरांनी असं करून दिलं की तिथे स्वतःचं इंडियन मुलांकरता खास किचन बनवून दिलं आणि आता सगळे इंडियन मुलं वेगवेगळ्या ग्रुपनी राहून त्यांचं स्वतःचं आपल्या इंडियन सगळं खाणं बनवून स्वतः खातात। त्याच्यामुळे एक फायदा होतो की आपलं खाणं खाल्ल्यामुळे त्यांना व्यवस्थित म्हणजे कुठले आजार होत नाही किंवा काय नाही। आजपर्यंत बघा, दोन वर्ष झाले दिदीला म्हणजे रियाला, आजपर्यंत कुठल्या प्रकारचं तिला ताप नाही, थंडी नाही, काही नाही, काही नाही, व्यवस्थित सगळे। तर मी तर असं म्हणेन की जर का कोणाला असं काय असं करायचं असेल तर ओव्हरसीज म्हणून जे अकॅडमी आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून, तुम्ही जर का त्रिविक्रम सरांशी जर का कॉन्टॅक्ट करून जर का तुम्हाला न्यायचं असेल, कोणाला पाठवायचं असेल रशियाला, तर तुम्ही बिंदास पाठवू शकता। आणि हां, मी तुम्हाला एक आवर्जून सांगेन की मी रशियाला किंवा बाहेरच्या देशामध्ये रियाला पाठवायच्या अगोदर मी खूप काही ऐकलं होतं की बाहेर गेल्यानंतर बरेच काही प्रॉब्लेम येतात। मग इकडनं आपल्याला सांगतात की हां एवढ्या एवढ्या पॅकेजमध्ये तुमचं होऊन जाईल, जा काय प्रॉब्लेम नाही, असं सगळं आपल्याला सांगतात। मीटिंग वगैरे घेतात इथे, आपल्याला खाऊ पिऊ घालतात आणि नंतर आपल्याला सांगतात की ठीक आहे बाहेर पाठवलं म्हटल्यानंतर तुम्हाला एवढा एवढा खर्च येईल। पण ॲक्च्युअली मी बरंच ऐकलेलं आहे की जे लोक अकॅडमी आहेत ते लोक बाहेर जे नेतात मुलांना, तिकडे एकदा नेल्यानंतर मग त्यांचं ते चालू होतं, मग हे इथे एवढा खर्च होईल, तिथे एवढा खर्च होईल, तिथे। म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे की रियाला ज्या त्रिविक्रम सरांनी जे पाठवले ओव्हरसीजमधून, यश ओव्हरसीजमधून, तर त्यांनी आजपर्यंत जेवढं पण त्यांनी आम्हाला जो पॅकेज सांगितला होता की तुमचा ह्या वेळेला एवढा एवढा खर्च येईल आणि या गोष्टीकरता एवढा एवढा खर्च येईल, परफेक्ट म्हणजे परफेक्ट, एकही पैसा कमी किंवा एकही पैसा जास्त त्यातमध्ये आलेला नाही। त्यामुळे मला जर का कोणी विचारलं की जर का बाहेर माझ्या मुलीला पाठवायचं आहे MBBS करायला किंवा अजून काय करायला, तर मी तर सांगेन की तुम्ही यश ओव्हरसीजमध्ये जाऊन तुम्ही त्रिविक्रम सरांशी कॉन्टॅक्ट करा, तुमचा पाल्य, तुमची मुलगा मुलगी एकदम सुरक्षित राहील याची खूप काळजी घेतात ते लोक। धन्यवाद। जिसके YouTube चैनल को आप सब्सक्राइब कीजिए और MBBS एडमिशन अब्रॉड के सारी अपडेट्स आपको मिलती रहेगी। यश ओवरसीज इज ऑफिशियल रिप्रेजेंटेटिव ऑफ मेनी गवर्नमेंट यूनिवर्सिटी इज रशिया, जॉर्जिया, यूक्रेन, फिलीपींस, किर्गिस्तान, कजाकिस्तान।